करो, त्याला आम्ही काय करावं, तुम्ही मिळू द्यायला पाहिजे होतं समाजाला. मग त्यांना असं वाटतं हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा, मग आपल्याला काय राहणार आहे खाली, आपलं तर याच्यावरच दुकान चालतं आहे सगळं, यांचे दुकानं बंद झालीत. म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलो आहे की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, मोजीत बी नाही, यांचं षड्यंत्र असू नये ते फिडेंद्र असू, फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलो आहे. आत्तापर्यंत मायबाप मराठ्यांनो 57 लाख अनुदी ह्या आंदोलनामुळं मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळे मिळाल्या. हे अंतिम सत्य आहे, हे 75 वर्षात झालं नाही, ते जवळपास 57 लाख, म्हणजे आता 60 लाखापर्यंत हे आकडा गेला असून 60 लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं आहे. हे 75 वर्षात का नाही झालं? मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही पुट्टे लिहित आहेत, त्यांचे काही सत्ताधाऱ्यांचे पण लिहित. अरे तुझ्या नेत्यानं तुझ्या पक्षानं का नाही केलं मग 75 वर्षात? हे आत्ताचे सत्ताधारी आहेत, आता यांचं कुणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय? तर सत्ताधाऱ्यातलेच काही लोकसुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत, मग तुम्ही त्या उपकार नाही केला आता जे दिलं ते? पण माझा मराठा समाज करोडच्या संख्येनं लढलाय, तेव्हा तुम्ही दिलंय, हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण, तुम्हाला कोणालाही मिळणार नाही. तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं तरी 39 लाख, दुसरा मुद्दा 39 लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले, या आंदोलनाचं यश नाही का? कोण सोशल मीडियावर लिहित होईल तो भंगार, हे यश नाही का? 39 लाख लोकांचं कल्याण झालंय, हे आंदोलनाचं यश नाही. काय नाही मिळालं म्हणतात? तुला काय मिळायला पाहिजे? पैसे पद तुझ्यासाठी आंदोलनच नाही, हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे. ते मोठे झालेत, त्यांना खूप मिळालं गोरगरिबांना, हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलो. 2000 आणि 2001 कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे. तिसरा मुद्दा सांगतोय, त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो.